खूप पॉझिटिव्हिटीने करावी. जेवढं आपण पॉझिटिव्ह राहून सुरुवात करू शकतो, कुठल्या तरी छान गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये ऍड करायला हवं. जसं आपली सगळी कामं तरी होतच राहतात, पण आपला मेंटल पीस पण हा खूप इम्पॉर्टंट आहे. तर आपल्या मेंटल, जसं तुम्ही पूर्वी बघितलं असेल की घराबाहेर रांगोळी काढलेली असायची. रांगोळी म्हणजे सौंदर्यशास्त्र आणि पावित्र्याचं प्रतीकसुद्धा होतं, आणि त्याचमागे पॉझिटिव्ह एनर्जी ही सुद्धा त्यामागे होती. तर त्याचप्रमाणे तुम्ही घरामध्ये तुम्हाला आवडणारा एखादी वस्तू किंवा एखादा कॉर्नर तुम्ही डेकोरेट करू शकतात आणि आपल्या मनाला शांतता प्राप्त करून घेऊ शकता. पुस्तक वाचत होते तर त्याच्यात एवढी छान गोष्ट होती की लक हे आपलं नशीब नसतं. खऱ्या अर्थाने आपण जी मेहनत करतो, हार्डवर्क करतो, त्याचं जे फळ मिळतं तेच आपलं नशीब असतं. त्यामुळे लक फॅक्टर हा फक्त 1% असतो, बाकी 99% ही आपली मेहनत असते. त्यामुळे आपल्या हातात एकच गोष्ट आहे, ती म्हणजे मेहनत. एक तुमच्यासोबत पावसाळ्याचा व्हिडिओ जो आहे तो शेअर केलेला आहे. तर त्याचबरोबर जसं आपण घराची काळजी घेतो, तसंच आपली स्वतःची काळजी घेणं सुद्धा ह्या वातावरण बदलत्या वातावरणामध्ये आपली ही एक गरज आहे. ठीक आहे, कारण की आपण तुमच्या आजूबाजूला पण तुम्ही बघत असणार किंवा तुम्हाला स्वतःला घरामध्ये पण सर्दी, खोकला, ताप येणं, अंग झडपडणं अशा ह्या गोष्टी ह्या वातावरणामध्ये होत असतात. प्रत्येक वेळेस मेडिसिन्स घेणं हे आपल्या शरीरासाठी खूप घातक असतं. त्यामुळे आपले जेवढे घरगुती उपाय आहे केल्या जातील हे करावेत. म्हणजे ॲटलीस्ट सर्दी, खोकला, ताप ह्या सगळ्या गोष्टींसाठी तरी खूप सारे आपल्याकडे घरगुती उपाय उपलब्ध आहे. तर त्यामध्ये हा एक काढा आहे, हा याच्यामध्ये आपल्याला तुळशीची पानं टाकायची आहे, त्यानंतर थोडंसं आलं खिचून टाकायचं आहे. आणि मी ऑलरेडी तुमच्यासोबत एक मसाला शेअर केलेला आहे, काढ्याचा आणि चहा मसाला, तो टाकायचा आहे. आणि जर तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. आता आपल्याला याला छान उकळू द्यायचं आहे 5-1 मिनटं, आणि त्यानंतर गॅस बंद करून आपल्याला तो गाळून घ्यायचा आहे. गाळून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी जॅगरी पावडर म्हणजेच गुळाची पावडर टाकायची आहे, आणि मिक्स करून मस्तपैकी हा काढा घ्यायचा आहे. हा काढा अगदी औषधी आहे, आणि जर तुम्ही नक्की अशा ह्या पावसाच्या वातावरणामध्ये घेतला किंवा कुठल्याही ऋतूमध्ये थंडी किंवा पावसाळ्यामध्ये घेतला तर तुम्हाला सर्दीचा आणि खोकल्याचा किंवा घशा रिलेटेड कुठलाही प्रॉब्लेम राहणार नाही. तर नक्की हा काढा ट्राय करा, खूप इझी आहे. एक खूप छान लाडूची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. हा रोज एक लाडू जर तुम्ही खाल्ला त्यांना पण द्या, तुमची इम्युनिटी पण चांगली राहील. आणि तर अशी लाडूची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर या ठिकाणी मी काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे, जसं की बदाम, काजू, अक्रोड आणि पम्पकिन सीड्स, खरबुजाच्या बिया आणि मखाणे हे घेतलेलं आहे. त्यानंतर खजूर, अंजीर, मनुके आणि खसखस घेतलेली आहे. तर या ठिकाणी आपण साखर आणि गुळाच्या ऐवजी खजूर वापरणार आहेत आणि अंजीर वापरणार आहे. तर चला बघूयात कसे बनवायचे हे लाडू. हे लाडू पूर्णपणे नक्की बघा, आणि कशा प्रकारे हे स्वादिष्ट होतात हे मी तुम्हाला रेसिपीमध्ये दाखवणार आहे, त्यामुळे पूर्ण रेसिपी बघा. तर सगळ्यात आधी आपण मखाणे घेणार आहोत एका पॅनमध्ये, आणि त्यांना छान ड्राय रोस्ट करून घेणार आहोत. तर ह्यातलं फक्त मॉइश्चर निघून गेलं पाहिजे एवढे भाजून घ्यायचे आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा मी आता मखाणे भाजून घेतलेले आहेत. तर एक वाटी मखाणे घेतले आहेत, ते छान भाजले. त्यानंतर ह्यामध्ये घेतलेले आहेत बदाम, त्यानंतर काजू घेतलेले आहे, अक्रोड घेतलेले आहे. तर बदाम हे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात. बदामामध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंटचे उत्तम स्रोत आहे. तसेच काजू मॅग्नेशियम, झिंक, लोह, फायबरचे स्रोत आहे. आणि अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड, प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंटचे स्रोत आहे. तर अशा प्रकारे हे ड्रायफ्रुट्स खाणं हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे. आता ह्यामध्ये आपण काही सीड्स जे आहेत ते सुद्धा आपण भाजून घेणार आहोत. तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे. तर पम्पकिन सीड्स घेतलेले आहे, खजुराच्या बिया घेतलेले आहे, खसखस घेतलेले आहे आणि बेदाणे घेतलेले आहेत. हे सगळं मंद आचेवर भाजून घेतल्यानंतर आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे. इथे हे लक्षात ठेवा की आपल्याला जे पण सगळं आहे ते मंद आचेवर भाजायचं आहे. जर तुम्ही जास्त गॅसवर जर भाजलं तर ते करपू शकता आणि त्याची चव चांगली लागणार नाही. तर ह्या ठिकाणी आपण आता एका पॅनमध्ये 2 चमचे हे तूप टाकणार आहोत, आणि ह्यामध्ये आपण खजूर छान भाजून घेणार आहोत. तर ही ट्रिक आहे आणि ही स्टेप अतिशय
अतिशय व्यवस्थित करा, कारण की खजूर जर व्यवस्थित परतला नाही गेला तर चवीला एवढं छान लागत नाही. तर छान तुपामध्ये खजूर आणि अंजीर आहे हे आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे सॉफ्ट होऊस्तर, आणि त्यानंतरच आपल्याला बारीक करायचं आहे. तर या ठिकाणी आपले जे सगळे ड्रायफ्रुट्स भाजून ठेवलेले होते ते आता थंड झालेले आहे आणि आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. हे बारीक करून झाल्यानंतर खजूर आणि अंजीर पण आपण ह्यामध्ये बारीक करून घेणार आहोत. खजूर बारीक केल्यानंतर आपण त्यामध्ये पुन्हा हे ड्रायफ्रुट्स बारीक केले होते हे टाकून घेणार आहोत आणि मिक्सरला पुन्हा एकदा फिरवून घेणार आहोत. मिक्सरला फिरवताना ह्यामध्ये तुम्ही 2 ते 3 चमचे तूप टाकायचं आहे, म्हणजे ह्याची बाइंडिंग पण छान होईल आणि चवीलासुद्धा खूप छान लागणार. तर 3 चमचे मी तूप विरघळून घेतलं होतं आणि ह्यामध्ये दळताना टाकलं होतं, तर आता व्यवस्थित छान त्याचं बाइंडिंग पण होत आहे आणि खूप छान असे पौष्टिक हे लाडू बनतात. तुम्ही पण खा आणि तुमच्या मुलांना पण द्या. रोज हा एक लाडू खा, तुम्हाला तुमची इम्युनिटीसुद्धा चांगली राहील. मुलांना नूडल्स हे खूप आवडतात, पण मार्केटमधले जर तुम्ही मैद्याचे नूडल्स दिले तर मुलांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे आज मी तुमच्यासोबत एक अतिशय हेल्दी रेसिपी शेअर करत आहे नूडल्सची, जे की नूडल्स आहेत ते आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठापासून बनवणार आहोत. तर एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे, थोडंसं मीठ टाकलं आहे आणि त्यामध्ये गरम पाणी टाकून आपल्याला ते व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे. तर एकदम हात नका टाकू, तो आपला भाजू शकतो, त्यामुळे थोडंसं चमच्याने ते फिरवा आणि थोडं थोडं करत पाणी टाका. आणि थंड थोडंसं झालं की मग त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित आपण भाकरीचं पीठ कसं मळतो त्याप्रकारे मळून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपलं जे पीठ आहे ते मळून झालेलं आहे आणि आपल्याला ह्याचे 2 भाग करायचे आहे आणि आपल्याला ह्याचे नूडल्स करून घ्यायचे आहेत. तर एका प्लेटला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे खाली, जेणेकरून ते चिटकणार नाही. तर प्लेटला व्यवस्थित तेल लावून झाल्यानंतर आपल्याला हा जो शेव काढण्याचा सोऱ्या आहे त्याने आपल्याला नूडल्स पाडून घ्यायचे आहेत. त्यालासुद्धा आतून आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे, जेणेकरून नूडल्स जे आहेत एकमेकांना चिटकणार नाही. आणि आता या ठिकाणी आपण जो आपण ज्वारीचा गोळा भिजवलेला होता तो एक पार्ट आपण ह्यामध्ये टाकलेला आहे. आता व्यवस्थित आपण ह्याला नूडल्स काढून घेणार आहोत. कढईमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आणि त्यावर ही प्लेट ठेवायची आणि याला वाफ देऊन घ्यायची आहे. या ठिकाणी आपण 5-1 मिनटं याला वाफ देऊन घेतलेली आहेत आणि आता आपण त्या नूडल्स जे आहेत त्यांना सेपरेट करणार आहोत. ह्या गरम गरम असतात त्यावेळेसच सेपरेट करा, अदरवाईज त्या एकमेकांना चिटकू शकतात. त्यामुळे गरम गरम ह्या नूडल्स छान मस्तपैकी वेगळ्या करायच्या आहेत. तुम्ही बघू शकता की कलरसुद्धा नूडल्ससारखाच आहे आणि चवीलासुद्धा ह्या नूडल्ससारखाच लागतात, पण खूप हेल्दी आहे. त्यामुळे तुम्ही मुलांना ह्या नेहमी करून दिलात तरीही मुलं आवडीने खातील आणि त्यांना समजणार पण नाही की ह्या मैद्याच्या नाही तर ज्वारीच्या आहेत. आता आपण त्यांना फोडणी देऊन घेणार आहोत. तर एका पॅनमध्ये तेल घेतलं आहे, त्यामध्ये मिरची टाकली आहे, लसूण टाकला आणि अद्रक टाकला आहे. आता हे आपल्याला छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्यामध्ये कांदा टाकायचा आहे. तुमच्या मुलांना आवडतील तशा भाज्या पण तुम्ही ह्यामध्ये अजून टाकू शकता. त्यानंतर आपल्याला शिमला मिरची टाकायची आहे आणि हे सगळं आहे हे खूप अगदी ब्राऊन होस्तर करायचं नाही आहे, थोडंसंच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आहे या परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला सॉसेस टाकायचे आहे. तर इथे सोया सॉस टाकलेला आहे, ग्रीन चिली सॉस टाकला आहे, रेड चिली सॉस टाकलेला आहे आणि थोडासा आपला टोमॅटो सॉस पण टाकला. तर सॉसेसचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. आणि आता ह्यामध्ये आपण नूडल्स टाकून घेणार आहोत आणि त्या व्यवस्थित परतून घेणार आहोत. मिठाची आवश्यकता लागत नाही कारण की मसाल्यांमध्ये पण मीठ असतं
सॉसेसमध्ये सॉरी, आणि आपण नूडल्समध्ये ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे त्यामुळे वरतून मीठ टाकायची गरज नाही आहे. जर वाटलं तर तुम्ही थोडंसं स्प्रिंकल करू शकता. आता आपण थोडासा कोथिंबीर त्यावर स्प्रिंकल करणार आहोत आणि आता ही मस्तपैकी गरमागरम नूडल्स जे आहेत आपण सर्व्ह करणार आहोत. हे नूडल्स तुम्हीसुद्धा नाश्त्यामध्ये खाऊ शकतात, अतिशय छान आणि टेस्टी लागतात, किंवा दुपारच्या वेळेला भूक लागली तर तुम्ही असे नक्की करून खा. तर हा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.